अचानक लागलेल्या भीषण आगीत गुरांचा गोठा जळून खाक झाल्याची घटना भद्रावती तालुक्यातील शेगाव खुर्द येथे घडली आहे. शेतकरी धनंजय विनायक भागडे हे शेतीसोबतच जोडधंदा म्हणून बकरी पालन व्यवसाय करत असतात. दुपारी घरामागे असलेल्या गोठ्याला अचानक आग लागली. पाहता पाहता आगीनं उग्ररूप धारण केल्यानं मोठं नुकसान झालं आहे. गोठ्यातून दूर निघत असल्यानं शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी गावातही माहिती दिली. त्यामुळे आग विझवण्याकरता सर्वत्र धावपळ सुरू झाली. गावातील युवा नागरिक वर्ग बादल्या आणि मिळेल त्या साधनानं आग विझवण्याचा प्रयत्न करू लागले. भद्रावती येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं. शेखर भिवदरे यांनी बोरवेल सुरू करून पाईपलाईनद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेवटी 2 तासांच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात ग्रामस्थांना यश आलं. परंतु तोपर्यंत भागडे यांचा संपूर्ण गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. यात भागडे यांचं शेती उपयोगी साहित्य, गुरांचा चारा आणि बकरीची चार पिल्ले असे एकूण जवळपास 2 लाखांचं नुकसान झालं आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून यावेळी पोलीस पाटील बाबूलाल आत्राम, सरपंच मोहित लभाने, ग्रामपंचायत सदस्य महेश क्षीरसागर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यास तातडीने शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. श्याम चटपल्लीवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, भद्रावती.